अनुकंपाखाली जे बोगस पदभरती केलेले ते आपण रद्द करून बोगस संचालक मंडळ डॉक्टर विजय निंबाळा पाटील जे स्वतःला सचिव समजतात त्यांना व चंद्रशेखर रेवप्पा गोब्बी व इतर संचालक यांना फ्रॉड हे DYD उपसंचालक कार्यालयाकडून ऑर्डर निघाल्या. या बोगस संचालक मंडळ व मुख्याध्यापक के एम स्कुलजर यांच्या संगनमताने संच मान्यतेत घोटाळा करून पदभरती केलेले नवीन पोस्ट क्रिएट करून आणि ते पदभरतीचे आपल्यासमोर काही दिवसात रद्द झालेले सिद्ध करू. मी संतोष धारापा पाटील शेट्टी अध्यक्ष द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जर या नात्याने जाहीर करतो आहे की या अगोदर अनुकंपाखाली जे बोगस पदभरती केलेले ते आपण रद्द करून बोगस संचालक मंडळ डॉक्टर विजय निंबाळा पाटील जे स्वतःला सचिव समजतात यांना व चंद्रशेखर रेवप्पा गोब्बी व इतर संचालक यांना फ्रॉड हे DYD उपसंचालक कार्यालयाकडून ऑर्डर निघाले असताना दिनांक 11/6/2024 दैनिकामध्ये पदभरतीसाठी जाहिरात काढलेली आहे आणि त्याची मुलाखत 13/7/2024 रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही तक्रार केली असता शिक्षण अधिकारी व DYD कडे शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतः पत्र काढलेले आहे की स्वयंघोषित डॉक्टर विजय निंबाळा पाटील सचिव याने काढलेल्या जाहिरातीवरती ऑर्डर असे काढलेले आहे की ही ऑर्डर देखील आपल्यासमोर दाखवत आहे मी की या ऑर्डरमध्ये सतत टीप असे केलेले आहेत की सबब आपल्या संस्थेकडून शाळेकडून आलेले वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव मान्य करण्यात येणार नाही याची गंभीर्याने नोंद घ्यावी. एवढे असताना देखील एवढ्या दिलं गेली 13 तारखेला जरी जे उमेदवार इच्छुक असेल तर ते गेले असता त्यांचे आर्थिक व काही फसवणूक झाल्यास अध्यक्ष या नात्याने मी पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे कोणताही याच्यावरती जबाबदार घेणार नाही याची आपण नोंद घ्यावी. या बोगस संचालक मंडळ व मुख्याध्यापक के एम स्कुलजर यांच्या संगनमताने संच मान्यतेत घोटाळा करून पदभरती केलेले नवीन पोस्ट क्रिएट करून आणि ते पदभरतीचे आपल्यासमोर काही दिवसात रद्द झालेले सिद्ध करू.